समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुक्यातील वडूज येथील प्रतिष्ठित किराणा व्यापारी राजेंद्र ज्योतिराम गोडसे यांचे सुपुत्र ऋषिकेश आणि धोंडेवाडीचे माजी सरपंच हरणाई सुदगिरणीचे संचालक हनुमंतराव केरू भोसले यांची कन्या कांचन यांचा शुभविवाह वडूज येथील स्वयंवर मंगल कार्यालयात थाटामाटा संपन्न झाला। या निमित्ताने वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी जमली होती। त्यामध्ये आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार प्रभाकर घारगे, निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई, काँग्रेसचे प्रदेश सचिव रणजित देशमुख, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष नंदकुमार मोरे, माजी सभापती संदीपदादा मांडवे, सीएम पाटील, अशोक गोडसे, मसूरचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुदामराव दीक्षित, नगराध्यक्षा मनीषा काळे, उपसभापती विजयराव शिंदे, आनंदगिरी महाराज मुंबई, डॉक्टर संतोष गोडसे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रतापराव गोडसे, माजी पंचायत समिती सदस्य अर्जुनराव वलेकर, दादा युवा नेते पृथ्वीराज गोडसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनिल पवार, माजी सरपंच अनिल अण्णा गोडसे, निलेश गोडसे, प्राचार्य दिलीपराव डोईफोडे, धनंजय क्षीरसागर, राहुल पवार, राजूभाई मोलाणी, संजय शेठ शितोळे, महेंद्र देशमुख, सुनील फडतरे, संतोष देशमुख, नाना पुजारी, रामभाऊ देवकर, नगरसेवक सचिन माळी, जयवंत पाटील, बनाजी पाटोळे, रणजित गोडसे, रवींद्र काळे, माजी सरपंच संजय पवार, राजेंद्र माने, आनंदराव देवकर, आर्यन पवार, विकास साबळे, वसंतराव गोसावी, चंद्रकांत काळे, डॉक्टर विनोद खाडे, शाखा अभियंता दशरथ जाधव, श्री माळी आदींचा समावेश आहे। सुधीर गोडसे, हनुमंतराव भोसले आणि सहकाऱ्यांनी स्वागत केले। शिवम डोंबे, के टी घाडगे, राहुल कोळी यांनी सूत्रसंचालन केले। एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम, वडोज। समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज।